मी आहे मिलिना आणि फॅक्टोसेंडोच्या आजच्या या फॅक्ट फाईल स्टोरी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. रेल्वे आणि विमानतळाचे खासगीकरण हा सध्या चर्चेचा विषय आहे. असाच एक फोटो ज्यात एका पोस्टरवर वेलकम टू अहमदाबाद असे लिहिलेले आहे आणि सोबत अदानी ग्रुपचा लोगो सुद्धा आहे. या फोटोला शेअर करत दावा केला जात आहे की गुजरात मधील अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून अदानी समूहाचे नाव देण्यात आले. मात्र फॅक्टोसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. आम्ही जेव्हा कीवर्ड्स द्वारे सर्च केले तेव्हा कळले की गुजरात मधील काही काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केला होता की अहमदाबाद विमानतळाच्या नावातून सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव काढून त्याला अदानी समूहाचे नाव देण्यात आले. त्यांनी अहमदाबाद शहरातील अशा बॅनरचा हवाला देत आक्षेपही घेतला होता. परंतु सत्य परिस्थिती जरा वेगळीच आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अहमदाबाद, जयपूर, लखनौ, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू येथील विमानतळाचे अदानी समूहाकडे भाडे तत्वावर हस्तांतर केले आहे. त्या अंतर्गत अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समूहातील अदानी एअरपोर्ट्स या उप कंपनीकडे 7 नोव्हेंबर रोजी सोपवण्यात आले होते. अहमदाबाद शहरामध्ये अदानी समूहातर्फे विविध ठिकाणी असे बॅनर लावण्यात आले आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये बॅनरची केवळ एकच बाजू दिसते. ट्विटरवर गुजरात मधील पत्र आणि सूचना कार्यालयाने या घटनेचं स्पष्टीकरण देत सांगितले की विमानतळाचे नाव बदलण्यात आलेले नाही. सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. फोटो मधील बॅनरच्या दुसऱ्या बाजूने वेलकम टू सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट असे लिहिलेले आहे. यासोबत त्यांनी या बॅनरचे फोटो सुद्धा शेअर केले आहे. यावरून स्पष्ट होते की गुजरात मधील अहमदाबादच्या विमानतळाचे नाव सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टच आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.